हे आग चौदिसने लागली संसारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा। घासले टा वाचून आमचा अंधार सोयरा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा। आग चौबाजूनी लागली संसारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा। नमस्कार, मी भाग्यश्री, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करते। हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे। आपण बघतोय की विधान भवनात असू देत किंवा विधान परिषदेत असू देत, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला गदारोळ माजलेला समजतोय, पण जे जनतेचे प्रश्न आहेत ते आंदोलनातून व्यक्त करताना आपल्याला जनता दिसते। आज मी झिरो माईल चौकात आहे आणि माझ्यासोबत आहेत ते म्हणजे गायरान अधिकार भव्य धडक मोर्चा काढलेले हे जे आहेत आपल्यासोबत माणसं, ही सगळीच बघतोय आपण की सकाळपासून इथं जमलेले आहेत। शासनाकडे त्यांच्या काय काय मागण्या आहेत पाहूयात। नमस्कार, मी शुद्धोदन गवई बोलतोय, मी बुलढाणा डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहे। सर, आमच्या या शासनाला आणि प्रशासनाला अशी मागणी आहे की आम्ही गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे। जवळजवळ 40 वर्षापासून आम्ही गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे। आमचे वडिलोपार्जित लोकांनी या जमिनीवर अतिक्रमण करून बऱ्याच वेळ काही लोकांना भाडेपट्टे कायमस्वरूपी नियमाकुल झालेले आहेत, पण अजूनही काही लोक असे आहेत, बेघर लोक आहेत, भूमिहीन लोक आहेत, त्या लोकांना जमीन नाही, कुठल्या प्रकारचे घरं नाही आहेत, त्या लोकांना अतिक्रमण केलेलं आहे। या सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय आणला होता की या जमिनी काढून घ्याव्यात, या निर्णय आम्ही 26-11 नोव्हेंबरला आम्ही आंदोलन केलं, धरणे आंदोलन मुंबईला, आणि त्याच्यावर स्थगिती आणली। पण आत्ता आमच्या अशा मागण्या आहेत की ज्या आम्ही जमिनी काढलेल्या आहेत त्या जमिनी आमच्या नियमाकुल कराव्यात, आम्हाला कायम भाडेपट्टा करावा, या आमच्या मागण्या आहेत। त्या जर आमच्या भाडेपट्टा कायम केला नाही तर आम्ही इथून हलणार नाही। आपण बघितलं की कशा पद्धतीच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर काय काय त्रास होतो या सगळ्या गोष्टी होत असताना। मी वसुदेव सुखदेवनेकर जे साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथून समता संघटनेच्या भव्य गायरान मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहे। हे आम्ही जे जमीन कसतोय हे कसणाराला राहील त्याचं घर, वाहील त्याची शेती, हे शासनाचं धोरण असताना सुद्धा हे शासन आम्हाला नुसतं आश्वासन देत आहे आणि वेळोवेळी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न चालला आहे। नोटीस हवा या जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत आम्हाला काही वेळेस अतिक्रमण मोडून टाकू, जे सी बी चालू भानगडी अशा नोटीस आल्यात, आता केस तालुक्यामध्ये केल्यात, इथं अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे गायरान उद्ध्वस्त केले त्या सरकारनं, तर ते तसे होऊ नये, वारंवार आम्हाला हे प्रसंग असे उपोषणाचे मोर्चाचे पडू नयेत, या शासनानं एक धोरणात्मक कार्यक्रम राबवून जी शेती ज्याच्या ताब्यात आहे, जे घर ज्याच्या ताब्यात आहे, ते त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्कानं द्यावं, एवढी शासनाकडं आम्ही मनपूर्वक विनंती करतो। तरी हे शासन अद्यापर्यंत जागं झालं नाही। आम्ही इथं 9 वाजेपासून उपाशी तापाशी वयोवृद्ध लोक सर्व बसलेले आहेत, त्यांना अन्नाचा कण आतापर्यंत नाही, तरी हे शासन कुठलंच भूमिका घ्यायला अद्यापर्यंत तयार नाही। सकाळपासून ही माणसं आहेत ती काही न खाता पिता इथं उपोषणाला बसलेली आहेत। माणूस या जगात जगतो पण त्याच्यासाठी त्याला घर असलं पाहिजे आणि इथं घरच माणसांना मिळत नाहीत, म्हणून यांच्या तक्रारी आणि मागण्या शासनाकडे आहेत। कोणतं सरकार तुम्हाला आता मदत करतंय किंवा ह्या शासनाकडून तुम्हाला मदत होते असं वाटतंय का? नाही, आम्हाला शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत झालेली नाही आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी, आमचे नियमाकुल करून द्यावे, कारण की जे गायरानी जमिनी आहेत त्या जमिनीवर आमचा पूर्ण उदरनिर्वाह आहे, आमचे मुलं शिक्षण घेत आहेत, बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालत आहे आणि अशा प्रकारे सर्वे जमीनचं जे झालेलं आहे त्या लोकांचा, सगळ्या लोकांचं आमचं असं म्हणणं आहे की या सरकारने आम्हाला ताबडतोब आमच्या नावावर नियमाकुल करून द्यायला पाहिजे। आता आपण बघतोय ज्याप्रमाणे पुरुषांच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे अनेक महिला इथं बसलेल्या आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात त्या मागण्या मांडतात। आता इथं माझ्यासोबत एक आजीबाई आहेत। आजीबाई, तुम्ही मागाशी एक गाणं म्हणत होतात, काय गाणी आहेत तुमच्या, मागण्या काय आहेत त्या गाण्यातून? गाण्यातून मी निर्मलाबाई सुरोळकर, मुक्काम पिंपळगाव चांभारे तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील रहिवासी आहे। आम्ही एवढे अतिक्रमासाठी मागणी करायले एवढे लोक आलेला हो, पण आम्ही सकाळपासून दिसा उपाशी तापाशी बसलेला हो,
आम्हाला त्याचा न्याय काहीच मिळून नाही राहिला, मग आम्हाला याचा हक्क पाहिजे म्हणून मी सरकारले जबाब मागायसाठी हे गीत म्हणलेलं आहे सकाळी। तर यांचं म्हणणं आहे की बा हे गीत गाय म्हणून मी एक गीत म्हणणार आहे। हे आगचे उदिसेने लागली संसारा, हे आगचे उदिसेने लागली संसारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा। सोन्याची किंमत आली गुडात लाला, सोन्याची किंमत आली गुडात लाला, घासलेटा वाचून हा अंधार सोयरा, घासलेटा वाचून आमचा अंधार सोयरा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा। आग चऊ बाजूनी लागली संसारा, आग चऊ बाजूनी लागली संसारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा। आम्ही उन्हात तपतो, आम्ही शेतात राबतो, आम्ही उन्हात तपतो शेतात राबतो, आम्हाला का मिळेना वस्त्र आणि निवारा, आम्हाला का मिळेना वस्त्र आणि निवारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा। आग चऊ बाजूनी लागली संसारा, आग चऊ बाजूनी लागली संसारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा। समता संघटनेचा, समता संघटनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा। जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। समता संघटनेचा विजय असो, समता संघटनेचा विजय असो। आपण बघितलं की कशा पद्धतीनं सरकारला आपल्या गाण्यातून त्या विनवणी करतायत आणि जो त्यांचा हक्क आहे तो सरकारने दिलाच पाहिजे, या प्रमाणे असा हक्क आहे ते आम्हाला दिलाच पाहिजे। किती वाजल्यापासून इथं? आम्ही 12 वाजल्यापासून आहोत सर। आजी तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून बसला आणि काय तयारी करून आलाय घरातून? आता मायमाले काय येत नाही पाहिजे आम्हाले आमच्या हक्काचे, आम्ही अतिक्रम काढलं ना आमच्या हक्काचे, आम्हाला पट्टे भेटलेच पाहिजे, आम्ही याच्यासाठी बसलो आहो। आम्ही जीव गेला तरी चालन, पण आम्ही इथून आमच्या हक्काचा आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही सर्वजण इथे हाव ना एवढं। आता या जमिनीवर बुलडोजर वगैरे आणले जातात असं ते म्हणते, तर त्यावेळी तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला आता आमची जुनी तिसरी पिढीपासून आम्ही खाऊन राहिलो, पण पट्टे झाले नाही आमचे, इतकं आम्हाला पट्टे पाहिजे। आमच्या गावातले सरपंच लोक आहेत ना, आम्हाला रस्तेसुद्धा ठेवले नाही, शेतात जाले आम्हाला, आम्हाला ट्रॅक्टरसुद्धा दिले नाही, आम्हाला कोणती शेतमजूर काम करायला दिले नाही। तर मग आम्ही नदीतून इथला पुरातून पाण्यातून शेतात नि जातो, तर आम्ही कसं जात असेल? आम्हाला किती आता मुख्यमंत्री आहे यांच्या घरच्या बाई, एखादी बाई जाऊ शकते का तेवढ्या पुरातून? आम्ही
पंचवीस तीस फुटाचं झाड आम्ही पाडलेलं आहे त्या शेतातलं. आम्ही 40 वर्ष झाली ती जमीन राबून राहिलो. आता जर आमची जमीन हिसकावून घेतली तर मग आमचा जीव कुठे असेल? आमचे मुलं बाळ उपाशी मरतील नाही का? त्याचे जमिनीच्या भरोश्यावर आम्हाला दुसरा काहीच नाही सहारा आहे. आमच्या गावातले लोक म्हणतात की ढोर जगवायले आम्हाला जमीन पाहिजे. आम्ही माणसं असून आम्हाला जगण्याचा हक्क नाही. त्याचे ढोर जगायले ते वावर पाहिजे. तर आम्ही माणसं असून मरायचे. मग या सरकारानं हे सरकार कोणासंग आम्हीच मतदान नाही केलं. हे सरकार निवडून येणं वरच्या पदावर जाईल का? आम्हाला आमचा हक्क पाहिजे. आम्ही त्या आमच्या गावातनी असे दगडाचे देव आहेत. त्या दगडाच्या देवाच्या नावानं शेत आहे. असं 8 एकर 2 तिपणा जमीन आहे त्या दगडाच्या देवाच्या नावानं. ते दगडाचे देव ते शेतातलं पीक पाणी खाते का माणसं खाते? तर मग आम्ही जिवंत असून आमच्या जिवंत माणसाला खायला नाही. आणि त्या दगडाच्या देवाला जर शेत असन हे सरकार काय करते? आपण बघितलं की कशा पद्धतीनं इथं महिलांचा सुद्धा आक्रोश दिसतोय आपल्याला की दगडात देव माणूस शोधतोय पण माणसाला माणूस म्हणून कधी जगू देणार आहे सरकार, असा त्यांचा प्रश्न आपल्याला दिसतोय. असेच नवनवीन जे व्हिडिओ असतील ते मॅक्स महाराष्ट्र आपण जरूर टाकू आणि अनेक आंदोलनसुद्धा आम्ही कव्हर करू. तोपर्यंत पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी भाग्यश्री नागपूर.